तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा उद्या शपथविधी होणार होता खरं तर अशी एक शक्यता आहे, मात्र तेही लांबण्याची शक्यता आहे. मात्र एकंदरीतच जर विस्तार झाला तर 36 मंत्री शपथ घेणार आहेत. पाहूया या संदर्भातला हा रिपोर्ट. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता दुसरा गिअर टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांसह 7 मंत्र्यांचा शपथविधी गेल्या 28 नोव्हेंबरला पार पडला. नागपूर अधिवेशनात या 7 मंत्र्यांनीच राज्यकारभार चालवला. मात्र मंगळवारपासून खऱ्या अर्थानं राज्य सरकार कामाला लागणार आहे, कारण ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. या विस्तारात शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेतील, त्यात 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 मंत्री शपथ घेतील, त्यात 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचेही 10 मंत्री शपथ घेणार असून यात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलंय. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या पदासाठी अजित पवार यांचं नाव चर्चेत असलं तरी शरद पवार काय निर्णय घेतात याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, सरोज अहिरे आणि डॉक्टर किरण लहामटे यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस मंत्र्यांची अंतिम यादी नवी दिल्लीत निश्चित होतीये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, के सी पाडवी, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार, वर्षा गायकवाड, अमीन पटेल आणि प्रणिती शिंदे यांचा संभाव्य मंत्र्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणाकुणाची वर्णी लागते याचीही चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये रवींद्र वायकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, आशिष जयस्वाल, संजय राठोड, दादा भुसे, दिवाकर रावते, अनिल परब, डॉक्टर राहुल पाटील, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि शंभुराज देसाई पाटण यांचा समावेश आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात महाराष्ट्राचा कारभार नव्या टीमकडे असणार आहे. कॅप्टन उद्धव ठाकरे आता आपल्या टीममध्ये कोणाचा समावेश करतात याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.